आपण आता द्रवाचे प्रसरण पाहूया. द्रवाला आकार नसतो, परंतु द्रवाला ठराविक आकारमान असते आणि म्हणून उष्णता दिल्यानंतर द्रवाचे प्रसरण होते आणि ते आपण पुढील सूत्राने दर्शवतो. P2 बरोबर P1 कंसात 1 अधिक बीटा डेल्टा टी. बीटा म्हणजेच घनीय प्रसरणांक होय. आता आपण वायूचे प्रसरण पाहूया. वायूला आकारही नसतो आणि आकारमानही नसते, मग आपण त्याचे प्रसरण कसे मोजणार? तर आपण दोन पद्धतीने प्रयोग करून पाहूया. एका प्रयोगामध्ये आपण वायू बंदिस्त बाटलीमध्ये ठेवूया. बंदिस्त बाटलीमध्ये वायू ठेवल्यानंतर उष्णता दिली असता त्याच्यावरचा दाब वाढतो, परंतु आकारमान वाढत नाही. आणि ज्यावेळेस आपण मोकळ्या बाटलीमध्ये वायू भरतो आणि उष्णता देतो, त्यावेळेस त्या वायूला आकारमान वाढते परंतु दाब कमी होतो. म्हणजेच आपल्याला आकारमान मोजायचे असेल तर दाब स्थिर ठेवावा लागतो. वायूमधील प्रसरण मोजायचे असेल तर त्यावेळेस दाब स्थिर ठेवून आपल्याला वायूचे प्रसरण मोजता येते आणि म्हणून ते सूत्र तयार झालं. P2 बरोबर P1 कंसात 1 अधिक बीटा डेल्टा टी. बीटा म्हणजेच वायूचा घनीय प्रसरणांक होय. तसेच आपण पाहिले की वायूला उष्णता दिल्यानंतर वायूची घनता कमी होते आणि मग आपल्याला माहित आहे, आपल्या पुस्तकाच्या पहिल्यांदा जी आकृती दाखवली आहे की फुगा उंच उडायला लागतो. का बरं? त्या फुग्याच्या तोंडाशी आपण उष्णता देतो आणि ही उष्णता दिल्यामुळे फुग्यातील हवा ही काय होते, प्रसरण पावते व तिची घनता कमी होते. घनता कमी झाल्यानंतर तो फुगा हवेमध्ये उडू लागतो. म्हणजेच हवेला उष्णता दिल्यानंतर हवेची घनता कमी होते. चला तर मग घनतेचे सूत्र पाहू. घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान, यालाच आपण काय म्हणतो, वायूचे प्रसरण.